बँक ऑफ इंडियाने समाजातील प्रत्येक वर्गापर्यंत बँकिंग सेवा पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून हर घर दस्तक या योजनेअंतर्गत 23 डिसेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे स्टार महोत्सवाचं आयोजन केलं आहे. स्टार महोत्सवाद्वारे बँकिंग सेवेपासून वंचित असणाऱ्या सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला, शेतकरी, व्यावसायिक आणि विद्यार्थी यांना प्रामुख्याने सेवा देण्याचा बँकेचा उद्देश असल्याचं मत झोनल मॅनेजर अजय कडू यांनी व्यक्त केलं आहे. बँक आपल्या 56 शाखा सोलापूर क्षेत्रात कार्यरत आहे. बँकेचा सोलापूरचा बिझनेस मिक्स जर म्हणा तर 9000 करोडचा बिझनेस मिक्स आहे आणि जे कर्ज जे दिलेले आहे आम्ही त्याच्यापैकी 85% कर्ज हे प्रायोरिटी सेक्टरला दिलेले आहे आणि त्यातल्या त्यात 65% कर्ज जे आहे हे माझं ऍग्रीकल्चर आणि ऍक्टिव्हिटीसाठी दिलेलं आहे. तर सोलापूर झोनचं जे पब्लिक सेक्टर बँक म्हणून जिल्हा अग्रणी बँक म्हणून आमचं जे कार्य आहे त्यात सांगायचं झालं तर आमचे व्हेरियस सेंटर्स आहेत, आमच्या 84 शाखा आहेत आणि एक सर्व्हिस ब्रँच अशा 85 शाखां थ्रू हे कार्य चालतं. त्या व्यतिरिक्त आमचं ऍग्रीकल्चर बिझनेस सेंटर आहे जे ऍग्रीकल्चर आणि ऍग्रीकल्चर रिलेटेड ऍक्टिव्हिटीसाठी पंढरपूरला आपण 26 ब्रँचला सेवा द्यायसाठी स्थापलेलं आहे. RBCI आपलं रिटेल बिझनेस सेंटर इथेच डफिन चौक आहे, ते वैयक्तिक कर्जांसाठी. SME सिटी सेंटर लातूरला आपण स्थापन केलेलं आहे लातूरच्या उद्योजकांसाठी. आणि बँक ऑफ इंडिया ही अग्रणी बँक म्हणून आम्ही SME आता सध्या MSMEचा आउटरीच प्रोग्राम सुरू आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा 7 डिसेंबर ते 7 जानेवारी. तर या मिडल MSME उद्योगांना मदत करण्यासाठी आमची वेलकम ऑफर आहे. त्या अंतर्गत आम्ही कमी वेळात आणि स्वस्त दरात म्हणजे मार्केटमध्ये सर्वात स्वस्त दरात आम्ही कर्ज प्रोव्हाइड करत आहोत. तर हे आमचं कार्य आहे.